नमस्कार आणि सुप्रभात. मी रिद्धी म्हात्रे. आपण पाहताय झी 24 तास आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी काहीशी चिंतेची बातमी, कारण मुंबईमध्ये चार प्रभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी आता घटलाय. रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं मनपासमोर मोठं आव्हान आहे. माटुंगा, वांद्रे, सँडस रोड, चेंबूरमध्ये ही रुग्णवाढ वेगात होताना दिसते. गणेशोत्सवात जबाबदारीनं वागा असं आव्हान आता टास्क फोर्सनं सगळ्या जनतेला केलं. मुंबईमध्ये रुग्णसंख्या सातत्यानं वाढायला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये चार प्रभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा कमी झाला. मुंबईतल्या माटुंगा, वांद्रे, सँडस रोड, चेंबूर या प्रभागांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीमध्ये आता घट झाली आहे. त्यामुळे इथली रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचं मोठं आव्हान सध्या पालिकेसमोर आहे. सगळ्या प्रभागांमध्ये मुंबई मनपानं सतर्कता बाळगायला आता सुरुवात केली. गणेशोत्सव आणि त्यानंतरचे 12 दिवस रुग्णवाढ किती प्रमाणात होते यावर तिसऱ्या लाटेची स्थिती ठरणार आहे. केरळमध्ये ओणमनंतर रुग्णसंख्या कमालीची वाढली होती, त्यामुळे आपल्याला गणेशोत्सवात जबाबदारीनं वागावं लागेल असा इशारा राज्याच्या टास्क फोर्सनं दिलाय. तर खासगी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश आता पालिकेनं दिलेत. समन्वय समितीकडून तयारीचा आढावा सुद्धा घेतला गेलाय. औषधं, ऑक्सिजन उपलब्धतेची मनपानं माहिती घेतली आहे. मुंबईमध्ये 55 हॉस्पिटल्समध्ये मुलांसाठी सुद्धा खास सोय करण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपानं आता जय्यत तयारी सुरू केली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सज्जता राहण्याचे आदेश आता देण्यात आले. समन्वय समितीनं काल एक महत्त्वाची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये औषधं आणि ऑक्सिजन उपलब्धतेविषयीची माहिती मनपाकडून घेण्यात आली. मुंबईत 55 खासगी हॉस्पिटल्समध्ये लहान मुलांची सुद्धा विशेष सोय करण्यात आली आहे. प्रत्येक हॉस्पिटलला बालरोग तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे आदेश आता देण्यात आले. आणि यानंतर बातमी आहे ती आजच्या एका विशेष बैठकीबाबतची, कारण शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या सद्यस्थितीवर या भेटीमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. मराठा ओबीसी आरक्षणावर सुद्धा यामध्ये चर्चा होईल. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत सुद्धा या बैठकीमध्ये शरद पवार आणि मुख्यमंत्री चर्चा करतील अशी शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा या निवासस्थानी भेट होणार आहे. आणि ह्या बैठकीमध्ये दुपारी 12:30 बैठक होईल. त्यामध्ये राज्यातल्या राजकीय स्थितीसह मराठा ओबीसी आरक्षणावर सुद्धा चर्चा होणार आहे. तसंच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत सुद्धा या दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. बातमी आहे रायगडमधून. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. रायगड मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी आता वाढताना दिसतीये. कोकणात जाणाऱ्या सगळ्या चाकरमानांच्या वाहनांचीही गर्दी आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा होताना दिसतीये. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांचे अथक प्रयत्न सध्या सुरू आहेत. कोकणात जाणाऱ्या सगळ्या चाकरमानांच्या वाहनांचीही गर्दी होताना दिसतीये. खारपाड्याजवळ वाहनांचा वेग मंदावलाय. खरं तर नेहमीच खारपाड्याजवळ अशा पद्धतीची वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते आणि यावर्षी सुद्धा तीच परिस्थिती कायम असल्याचं चित्र आहे, कारण महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी होताना दिसतीये. रस्त्यांची दुर्दशा सुद्धा या दृश्यांमधून आपल्याला दिसून येऊ शकते. वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आता पोलिसांचे अथक प्रयत्न असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. मात्र तरीही आता जे चाकरमानी कोकणात गणपतीसाठी जात आहेत त्यांना पुन्हा एकदा या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची गर्दीच पाहायला मिळते. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सगळ्याच चाकरमान्यांचीही गर्दी आहे आणि या वाहनांचीही गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा होताना दिसली. आता पालकांना सुद्धा कोरोनाग्रस्त मुलांसोबत राहता येणार आहे. BKC दहिसर मुलुंड कोविड सेंटरमध्ये अशा पद्धतीची सोय करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाचा आता हा पालकांना दिलासा मिळाला आहे असंच म्हणावं लागेल. कोरोनाग्रस्त पालकांना आता मुलांसोबत राहता येणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना कोरोना झाला तर काय करावं असा प्रश्न पालकांना पडलाय. मात्र पालकांची ही चिंता आता मुंबई मनपानं दूर केली, कारण आता पालकांना सुद्धा कोरोनाग्रस्त मुलांसोबत राहता येणार आहे. बाधित पालकांना आता कोरोनाग्रस्त मुलांसोबत राहता येणार असल्यामुळे पालकांसाठी हा दिलासा म्हणावा लागेल. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.